नमस्कार, मी प्रगती. प्रगती रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर पाहू शकता आपली शंकरपाळी किती सुंदर झालेली आहे, अगदी खारीसारखी खुसखुशीत झालेली आहे आणि तेल वगैरे अजिबात नाही. जर माझ्या पद्धतीने अशी शंकरपाळी बनवली तर थोडीशी नव्या पद्धतीने मी तुम्हाला इथे ही रेसिपी दाखवत आहे, कारण लास्ट इयरसुद्धा मी शंकरपाळीची रेसिपी दाखवलेली आहे, तर त्याच्यामध्ये थोडी वेगळी पद्धत आहे. आणि आजच्या शंकरपाळीच्या रेसिपीमध्ये थोडीशी वेगळी पद्धत आहे, पण खूपच सुंदर. तुम्ही पाहू शकता अगदी खारीसारख्या खुसखुशीत आणि तेल न पिणारी शंकरपाळी आपली बनवून तयार होते. तर पाहू शकता लेअरसुद्धा अगदी सुंदर आलेले आहेत आणि झटकेपट होणारी अशी रेसिपी आहे. तर या शंकरपाळीसाठी लागणारं साहित्य आहे, तर इथे मी 1 किलो मैद्याची शंकरपाळी बनवणार आहे. त्यासाठी 1 किलो मैदा घेतलेला आहे. 1 किलो म्हणजे साधारण मेजरमेंटच्या कपनी 8 कप होतात. तर 8 कप मैद्यासाठी आपल्याला इथे 2 कप पावडर शुगर, 1.5 कप मिल्क म्हणजे दूध आणि 1.5 कप तूप वापरायचं आहे. मेजरमेंट अगदी परफेक्ट दिलेलं आहे. इथे गोडाचा पदार्थ म्हणजे थोडंसं मीठ आलं तर 1 चिमट मीठ आणि शिवाय 1 ते 1.5 टीस्पून इथे मी वेलची जायफळची पावडर घालणार आहे. तर सर्वात आधी आपल्याला हे तूप आणि साखर जे आहे ते छान असं फेटून घ्यायचं आहे. तर तूप मी अगदी नॉर्मल टेम्परेचरला म्हणजे रूम टेम्परेचरला येईपर्यंत साईडला काढून ठेवलं होतं, तर ते व्यवस्थित पातळ झालेलं आहे, गरम वगैरे केलेलं नाही. तर इथे जी आपण 2 कप पावडर शुगर घेतलेली आहे म्हणजे पिठी साखर ती घालायची आहे. आणि हे तूप आणि साखरेचं मिश्रण अगदी छान असं फ्लफी म्हणजे अगदी हलकं असं फेसाळलेलं होईपर्यंत अशा प्रकारे मी इथं हँडविक्सनी त्याला फेटून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता. तर हँडविक्सनी नाही जमलं तर आपण हे हाताने सुद्धा प्रोसेस करू शकतो, तर हँडविक्सनी थोडंसं फास्ट प्रोसेस होते. तर इथे मी अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हँडविक्सनी करायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं मी इथे हातानेसुद्धा फेटून घेणार आहे, म्हणजे सर्व तूप आणि साखर अगदी व्यवस्थित फ्लफी असं होईल. तुम्ही पाहू शकता आपलं मिक्सचर थोडंसं असं क्रीमी वगैरे झालेलं आहे आणि शिवाय कलरही थोडा चेंज झालेला आहे. या स्टेपला आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार जे आपण मीठ घालणार आहोत ते घालायचं आहे आणि जायफळ वेलचीची पावडर घालायची आहे. आता हे सर्व परत एकदा छान असे एकाद मिनिटसाठी फेटून घ्यायचं आहे आणि ते छान असं मी फ्लफी असं हे मिक्सचर फेटून घेतलेलं आहे. तरी आता थोडा थोडा मैदा घालायचा आहे, एकदम सर्व मैदा नाही घालायचा आहे, थोडा थोडा मैदा घालायचा आणि हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे, कारण याच्यामध्ये आपण फक्त 1.5 कप दूध यूज करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही यूज करायचं नाही. म्हणजे 1 किलो मैद्यासाठी इथे मी अगदी परफेक्ट मेजरमेंट दिलेलं आहे. तर सर्व आधी मैद्याला हे तूप जे आहे ते तूप आणि साखरचं मिश्रण ते लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लावून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडं दूध घालून याचं शंकरपाळीचं जे बॅटर आहे ते मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता याला दुसरं काहीही घालायची गरज पडत नाही, व्यवस्थित असं आपलं बॅटर या मेजरमेंटप्रमाणे होतं. तर इथे 4 ते 5 मिनिट छान असं मळून झाल्याच्या नंतर मी आता हे रेस्ट करायला 10 मिनिटसाठी झाकून साईडला ठेवून देणार आहे आणि आपण इथे तेल गरम करून घ्यायचं आहे शंकरपाळी तळण्यासाठी. तर 10 मिनिट झालेले आहे. तुम्ही पाहू शकता बॅटर आपलं व्यवस्थित असं अगदी फुलून आलेलं आहे. आता परत 1/2 मिनिटसाठी हे छान मळून घ्यायचं आहे आणि त्यातले छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत साईडला करून आणि त्याची आपल्याला एक जाडी अशी एकदम जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी मस्त 2-3 पोळ्याची एक पोळी होईल एवढी जाडसर असा गोळा घेतलेला आहे आणि आता हा लाटून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये तुपामध्ये मळलेलं असल्यामुळे इथे आपल्याला पीठ किंवा मैदा काही लावायची गरज पडत नाही. तर अशा प्रकारे जाडसर अशी पोळी मी लाटून घेत आहे. व्यवस्थित इक्वली सर्व बाजूंनी लाटायची आहे म्हणजे आपली शंकरपाळी जी आहे ती व्यवस्थित होईल. तर साधारण एवढ्या जाडीची मी इथे पोळी लाटलेली आहे. तर साईडच्या कडा ज्या आहेत त्या सर्व कापून टाकून द्यायच्या आहेत, म्हणजे साईडला ठेवून द्यायच्या, आपण नेक्स्ट पीठामध्ये ते घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर इथे मी स्क्वेअर शेपमध्ये म्हणजे चौकोनी शेपमध्ये शंकरपाळी बनवणार आहे. त्या हिशोबाने इथे मी सुरीने व्यवस्थित असे हे कापून घेत आहे शंकरपाळी. तुम्ही पाहू शकता शकता आपली शंकरपाळी अगदी सुंदर परफेक्ट अशी कापून झालेली आहे. तर सर्व मेजरमेंट अगदी परफेक्ट घेतल्यामुळे शंकरपाळीसुद्धा अगदी सुंदर होते आणि खायलाही खूप टेस्टी लागते. तर सर्व आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि बाकीचेसुद्धा शंकरपाळी जे आहेत ते आपल्याला अशा प्रकारे लाटून कापून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण ते तेलावर मस्त असं तळून घ्यायचे. तुम्ही तुपामध्ये तळलं तरीही चालेल, मी इथे तेल यूज करणार आहे.
तर इथे मी तेल छान गरम करून घेतलेलं आहे, अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला मिडियमवर ठेवायची आहे. म्हणजे एकदा तेल तापल्याच्या नंतर गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असे बुडबुडे येत आहे तेलाला, म्हणजे तेल अगदी व्यवस्थित कढलेलं आहे. आणि एक महत्त्वाची टिप म्हणजे जेव्हा आपण शंकरपाळी तेलामध्ये सोडतो त्यानंतर कंटिन्युअसली ती हलवत राहायची आहे. जर आपण हलवली नाही तर ती एका बाजूला करपली जाते किंवा कलर थोडासा चेंज होतो. तुम्ही पाहू शकता इक्वली आपल्याला सर्व बाजूनी हलवून अशा प्रकारे अगदी खुसखुशीत गोल्डन कलरमध्ये शंकरपाळी तळून घ्यायची आहे. तर इथे मस्त अशी शंकरपाळी माझी तळून झालेली आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला ही सर्व प्रोसेस करायची आहे, त्यामुळे शंकरपाळी आतूनसुद्धा व्यवस्थित अशी फ्राय होते. तर अशाच प्रकारे बाकीच्या सर्व शंकरपाळ्या मी इथे तळून घेणार आहे. पाहू शकता अगदी सोपी पद्धत आहे, मेजरमेंट अगदी परफेक्ट घेतलं तर आपली शंकरपाळी अजिबात बिघडत नाही आणि ती व्यवस्थित होते. तर मस्त असे इथे सर्व शंकरपाळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत. पाहू शकता कलर पण अगदी सुंदर आलेला आहे आणि झटकेपट अशी माझी 1 किलोची शंकरपाळी इथे बनवून तयार झालेली आहे. तर सर्व शंकरपाळी माझी तयार आहे, आता आपण ती सर्व्ह करून घेऊया. पाहू शकता आपली शंकरपाळी मस्त अशी तयार झालेली आहे, कलर खूप सुंदर आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी खारीसारखे सगळे लेयर्स आलेले आहेत शंकरपाळीला. तर इथे मी थोडीशी जाडसर शंकरपाळीची जी पोळी आहे ती लाटली होती, तुम्ही त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ लाटली तरीही चालेल. पण ही शंकरपाळी जशी जशी जुनी होईल, म्हणजे थोडी थोडी 1-2 दिवसानंतर 3 दिवसानंतर अगदी सुंदर लागते. आणि मेन म्हणजे आपल्या शंकरपाळीने अजिबात तेल पियालेलं नाही, अगदी सुंदर अशा म्हणजे तेलकट न होता पण खुसखुशीत आणि लेयर्सवाली खारीसारखी अगदी शंकरपाळी इथे आपली बनून तयार आहे. तर इथे आपण कोणतीही हार्ड प्रोसेस केलेली नाही, नॉर्मली आपण तूप आणि साखर एकत्र करून व्यवस्थित अशी ती शंकरपाळी बनवलेली आहे. तुम्हाला मी जवळून दाखवत आहे किती सुंदर लेयर्स आपल्या शंकरपाळीला आलेले आहेत, अगदी खुसखुशीत खमंग अशी आपली इथे शंकरपाळी झालेली आहे. तर तुम्हाला माझी शंकरपाळीची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलला जरी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. धन्यवाद.